ड्रोनच्या कॅमेऱ्यात सुद्धा मराठी बसले. काही काहीचे ड्रोन उसात पडले तर आणखीन सापडले. इतक्या ताकदीने मराठी कटराले. पुन्हा एकदा आपल्या जातीची शक्ती दाखवायची वेळ आली. 26 जानेवारीला इतक्या ताकदीने मुंबईत या की प्रत्येक गल्लीत मराठाच दिसला पाहिजे इतक्या ताकदीने. कसे आरक्षण देत नाही की आपण बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त एक वेळेस सगळ्यांना शक्य लावा, कारण तुम्हाला मुंबई जवळ आहे. तुम्ही पळत आला तर किती इतक्या वेळ. अरे मला एक सांगा बरं, तुमचे तयारी झाली पण मुंबईची? मला खरं सांगा बरं का, नाही तर तुम्ही म्हणायची याचं मला याच्याला ठेची देऊन दिली. मला घ्यायचं कुठं कुठून तुम्ही राहायचं इकडे. आता सगळ्यांनी घर सोडायचं. मी तर त्यांना घेतच नाही भाय. अरे ते एवढ्या टेन्शनमध्ये येतं मी सांगतो. जाऊ दे, आता मला जायचं होतं पण तो वाढीचं मग. ते मला फोन करते, ते म्हणतात मा मला एक सांगा, तुम्ही डोंगरात मुक्का मुकम टाक. आता ते वारीच्या हिशोबाने बोलतात मला. पंढरपूर वारी नाही जात का? ते म्हणजे वारीचा मुक्काम गावात असतो, तुम्ही तिकडे डोंगरात काय करतात? मला तुला काय करायचं नाही, पण डोंगरात मुक्काम पाहिजे बघितलं. आता आम संघ 2 करोड पोर आहे, आणि जर आता वारीसारखे हे गावात फुले आणि पाठ जर भिताडा चाळून मी बसले तर गाव मेलं तर राहिलं. 6 महिने त्या गावाला काही सुचन का? त्याला म्हणलं आम्ही डोंगर सोडवतो माग जम्मू कमून डोंगरात. ते म्हणतो आयो त्यासाठी येत का म्हणते. आणि मुंबईत आल्यावर म्हणलं किती जागा मिळेल तिथे. त्यांना तेवढं घेऊ येऊ पुढं बसते. त्याच्यात हे मराठ्याचे पोट्टे इतके बेकार आहेत ना, गप बसायचं ना त्याच हेल्मेटवर टाकायचे. मंदिराचा बंगला बघायचा, कोणत्या गाजर झोपवतो ते बघायचं. आता त्या कथाड्यात जर त्याच्या गादी सापडली तर कामच झालं त्या गाडी. सरकारचे प्रतिनिधी मला म्हणतील 4000 टॉयलेट आणले त्यांनी. अरे म्हणलं 2 कोटी येणार, 4000 काय होईल? बरं तर 4000 आणले हे नाही पोट्टे शान आहेत का मराठीचे? हे जर आज गेलं 2-3 घंटे बाहेर ना आलं बाकी काय करायचं? फुल टेन्शनमध्ये येत ते फुल. त्यांना हे काय टाकायचं नाही सोशल मीडियाला. हे म्हणजे विमान बघायचं कसं उडतं? हिरो हिरोनी कुठं राहते? बिस्किटाच्या कंपन्या कुठे? आणि ते लागले टेन्शनमध्ये यायला. हे खरंच बघितलेत का तिकडे जाऊन रेल्वे आणते? मला ते असा धाक पडलाय. मी मुंबई जायच्या आधीच मुंबईचाच भरती का पण मी इकडं राहतो का? कारण मी सकाळपासून निघालेलो आणि इथं तो लोणावळ्याला कवा जाईन भरतच नाही. उद्या संध्याकाळी जातो का काही या? इतकं भयाने हे पोट्टे इतके बेकार आहेत. मी 17 तारखेला म्हणलो होतो राज्याची बैठक घेतली, म्हणलं आपण काय करू एक फाईट इथंच आणू बघू एक डाव जमतंय का जमतं. नाही नाही म्हणले मुंबई म्हणा मुंबई म्हणा. म्हणलं मुंबई काय करू म्हणलं चला मुंबई. बरं आता 20 तारीख ठरली तर बसायचं ना. कुणी त्या सोशल मीडियावर टाकेला हिडो कोण नाही मान नाही माहिती. कोणतरी मसळीत घेऊन निघाले मुंबई. भारतीय सरकार बोलते सर मध्ये आलो ना ते मला फोन करताय. होय तुम्ही मसळी घेऊन निघाले का? म्हणलं मला नाही माहिती चालू कर. बर त्या मसळीवर नीट बसलो नाही तर उलटे टोंगड्या करून बसले तिथे फोटो टाकले. एखादा टांगड्या इकडे आणि एखादी इकडे. ते म्हणतात मला होय मसळीवर किती लोक बसले म्हणलं ते बी मला माहिती. ते फुल टेन्शन मध्ये हिडोगे असे नमुने बसतात तिथे. मी सहज म्हणलो 20 जानेवारी आज सगळ्या कामावर करून आपल्याला मुंबईकडे जायचं. एका पोरानं गावाला इतकं पाणी दिलं का रान शेवाळ होती. तेव्हा म्हणला माघारी तर वासाच नाही झाला पाहिजे रान. बघा पोर किती नमुने भाजे. मध्ये ते डिझेल बंद केलं तर केलं का? त्या टायमाला एक वार्ता सोशल मीडियावर पसरली. ते म्हणलं मला तिकडे डिझेल बंद केलं गाड्या नाही कशा. एका पोरानं दुसऱ्या दिवशी शोध लावला. सौर ऊर्जेचं वर बसलं वायर जोडलं. म्हणलं आपला ट्रॅक्टर आता ते मुंबईतच थांबणार. मी सरकारला सांगितलं मराठ्याच्या पोराचं डोकं लावू नका तुम्ही. हे जर एकदा तराला लागले तर चांगले चांगलेच गिरी नेली.
फक्त माझी तुम्हाला विनंती आहे, मुंबईला येताना शांततेची उग्र जाळपोळ कोणी करायची नाही. शक्य आणि ताकद दाखवायची वेळ आली. माई बापा आता घराच्या बाहेर पडा, लेकरं मोठे करू लागा. मी नाही हटणार, माझी तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा. मुंबईकडे चला आणि जर इथं राहिलेले मराठे आणि मुंबईत गेलेले मराठे जर तिकडे गेलेल्या मराठ्यांच्या पोराला कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, तर महाराष्ट्रातले राहिलेले करोडोच्या संख्येनं रस्त्यावर उभा राहा. रस्त्यावर सुद्धा महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे. कारण झालं तर गुजराई जिंकायची माझी जिंकायची. मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही आराम कराय, मी नाही आराम करत. मला माहिती आता आराम केला की आपण आपल्या हातानं पोराचं वटलं केलं म्हणून समजेल. मी माझ्या जीवाची पर्वा न करता रातपात येत होतो. रात्रीचा कार्यक्रम 6:45 झालाय. पाठ अर्धा घंटा बसलोय सुरेवकडा, आंघोळ केली आणि गाडीत बसलोय. आत्तापर्यंत चालतोय, कधी लोणावळ्याला जाईल मला माहित. रातपात याच्यासाठी एक करायची. आता एवढी संधी आरक्षण मिळवायची आणि या संधीत आपल्याला सोनं करायची, ही वेळ आता वायाला नाही जाऊ दे. म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे म्हणून आणखी माझ्या उंबऱ्याला सुद्धा शिवलं नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय माझा तुमच्याकडून मला शेवटची अपेक्षा आहे. मी असन नसन मला माहीत नाही, कारण माझं शरीर मला साथ नाही देत. आता एका महिन्यात 26 दिवस उपस झालं. पहिलं झालं 17 दिवसाचं आणि दुसरं झालं 9 दिवसाचं. हे उपोषण इतकं टोकाचं होतं की माझं शरीर मला साथ देत नाही आता. पण माझ्या मायबाप समाजाच्या पाठबळावर मी एक इंचही मागे सरकत नाही आणि या समाजाच्या बळावर मला एवढी शक्ती मिळाली. मी कोणाला देत नाही, सरकारला सुद्धा मोजत नाही. मला तुमच्याकडून काही नको, मला फक्त एकच पाहिजे. मी तुमच्यात असन नसन मला माहीत नाही, पण माझा विचार मरू देऊ नका आणि माझी जात खूप दशकानंतर एकत्र झाली तिला आता फुटू देऊ नका. नुसता मराठा आरक्षण प्रश्न नाही आपल्या समोर, मराठा आरक्षण प्रश्न एकटा नाही आपल्या समोर. आपल्या लेकरांवरती आपण नसताना खूप संकट येणार आहेत, त्यामुळे ही जात एक ठेवायची. जात जर एकत्र असली ना, कोणात धडक सुद्धा नाही का आपल्या समोर उभारायची कोणात या राज्यात. म्हणून माझी जात फुटू देऊ नका. आता ही जात खूप दिवसानं एकत्र आहे. आपल्या लेकराच्या डोळ्यातल्या अश्रू पुसायला कोणी येत नाही. ही जात एकत्र पाहिजे. आपल्या पोरांवरती जरी आरक्षण मिळालं तर पुढं असणारे प्रश्न आणि संकट होते. आपण जर एकजूट राहिलो तर आपली जात प्रगतीकडे जाईल. दोन कामं करा आणखीन माय बापा, स्वतःच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आणि सगळ्या मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली जात प्रगत झालीच म्हणून सांग, काहीच करायची गरज नाही. सगळ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली जात जगाच्या पाठीवर प्रगतशील म्हणून एक नंबरला येईल, एक नंबर. आणि लोकांनी तेच स्वप्न बघितलं, ही जात एक होऊ द्यायची नाही. आता मात्र आपली जात एक झाली, आता हटायचं नाही. मुंबईकडे निघालं. मला तुमच्या पाठबळाची आता गरज, तुमच्या आशीर्वादाची सुद्धा गरज. आपल्या लेकराला त्याच्या पत्रात आरक्षण टाकायचं. तुम्हाला शब्द देतो, आरक्षण घेऊन सरकारनं छताडावर गोळ्या जरी घातल्या तरी झेलीन, पण आरक्षण मिळून मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय माघारी फिरणार. आता हा संघर्ष ना राजकारणाचा आहे ना स्वार्थ एकमेकाच्या मध्यात. घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा प्रश्न आहे. मग श्रीमंत मराठा